कृणाल पाटील यांचे अनेक सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सामील झाले। त्यांच्या येण्याने राष्ट्रवादी काँग्रेसला एक अगदी वेगळी ताकद मिळाली। सर्व समाजामध्ये लोकप्रिय असलेला कृणाल हा राष्ट्रवादीला एक ऍसेट ठरू शकतो। राष्ट्रवादी डोंबिवली कल्याणमध्ये पसरवण्यासाठी प्रचंड मदत करू शकतो आणि त्याच्या येण्याने या पक्षाला एक नवीन ऊर्जा मिळेल। हा याच्यावर माझा प्रचंड विश्वास आहे। हा कर्तृत्ववान माणूस आहे, हा कर्तृत्ववान नेता आहे। समाजामधल्या प्रत्येक स्तराला आपल्या भावनेत घेणारा, आपल्या हृदयात स्थान देणारा हा माणूस आहे। अतिशय दिलदार आहे। अशा सर्वगुण संपन्न या कृणाल पाटीलला पक्षात आज प्रवेश दिला गेलाय। साहेबांनीही त्याला होकार दिला होता, तर साहेबांचंही त्याच्याकडे लक्ष आहे आणि मला वाटतं की एक चांगला कार्यकर्ता मिळाल्याचा आज मला मनापासून आनंद आहे। नाना पटोले यांच्यासोबत दिसला असा एक चर्चा होती की तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहात, मात्र तुम्ही आज राष्ट्रवादीत प्रवेश केला, काय प्रमुख कारण आहे काय सांगाल? तुमचा प्रश्न योग्य आहे। आज खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे नाना भाऊ पटोले साहेब यांचे आणि माझे संबंध फार वेगळे आहेत, म्हणजेच कौटुंबिक संबंध आहेत। राहिली गोष्ट पार्टी, महाविकास आघाडी आहे, मित्रपक्ष आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही सर्व सामान्य आणि जनतेची पार्टी आहे। धन्यवाद, एवढंच बोलतो ना। खरं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक 2015 साली झाली, त्यावेळेस मी अपक्ष म्हणून निवडून आलो होतो। जनतेने मला कॉल दिल्यानंतर आज देखील बऱ्याच दिवसापासून कार्यकर्त्यांची देखील इच्छा होती। आदरणीय शरदचंद्रजीत पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री, त्यांच्या नेतृत्वाखाली जयंतदादा पाटील प्रांत अध्यक्ष, तसेच आपले सर्वांचे ठाणे जिल्ह्याचे नेते मंत्री महोदय जितेंद्रजी, डॉक्टर जितेंद्रजी आव्हाडसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी आदरणीय आमचे आदरस्तंभ असलेले डॉक्टर पंढरशेठ पाटील आमचे बाबा व आमचे बंधू, तसेच सुरेश बाळेमामा म्हात्रे आज ते देखील राष्ट्रवादीचे नेते आहेत, यांच्या सर्वांच्या सहकार्याने गेल्या काही दिवसापूर्वी देखील मी राज्याचे उपमुख्यमंत्री असतील अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांत अध्यक्ष श्री जयंतदादा पाटील, पक्षाचे अध्यक्ष श्री शरद चंद्रजीत पवार साहेब यांची देखील भेट घेतली होती। तर योगायोग असा आला की गेल्या 2 दिवसापूर्वी आव्हाडसाहेबांनी मला बोलून घेतलं आणि आज योगायोगाने गुरुवार माझा आवडता दिवस आणि मी देखील सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आज प्रवेश केलेला आहे। प्रवेश करायचं कारण असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही सर्वसामान्य जनतेची पार्टी आहे। आज आपण पाहिलं तर महाविकास आघाडी सरकार चांगल्या रीतीने काम करते, आपण पाहिलं तर आज शेतकऱ्यांचा पक्ष हा राष्ट्रवादी पक्ष म्हणून ओळखला जातो, सर्वसामान्य जनतेचा पक्ष हा ओळखला जातो। आज आपल्या माध्यमातून मी एवढंच सांगेन की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये कशी उभारी घेता येईल, जास्तीत जास्त कसे प्रयत्न करता येतील सर्व सहकार्याच्या माध्यमातून तेवढा प्रयत्न करेन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाविकास आघाडीची सत्ता कशी स्थापन होईल हे देखील मी आज या कल्याण डोंबिवलीमध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पक्ष कसा वाढेल याच्यावर लक्ष देईन। जास्तीत जास्त कल्याण डोंबिवलीचा विकास कसा होईल, मग रस्त्याची समस्या असतील, पाण्याची समस्या असेल, अनेक अशा समस्या असतील, गोरगरीब जनतेची समस्या असतील, त्या कशा सोडवता येतील नेतेमंडळाच्या माध्यमातून असतील, माझ्या माध्यमातून असतील, ते 100% मी प्रयत्न करण्याकरिता आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे। आज एकूण माझ्यासोबत 4 नगरसेवक होते, आपण आपल्या सर्वांना नाव माहितीच आहे। तसे बघितलं गेलं तर 5 नगरसेवकांनी आज प्रवेश केलेला आहे।
अन्य कार्यकर्ते सरपंच असतील, माजी सरपंच असतील, उपसरपंच असतील, अन्य पक्षाचे पदाधिकारी असतील, जिल्हाध्यक्ष असतील, त्यांनी देखील माझ्यासह प्रवेश केलेला आहे।